दीदी गोष्ट सांग शांत बसा, गोष्ट सांगणारच आहे। शांत बसला तर गोष्ट सांगण्यापूर्वी एक प्रश्न विचारते। सांगा बरं, आजची तारीख किती? 14 एप्रिल। मग आज काय आहे माहित आहे का? बरं ठीक आहे, मीच सांगते। आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस। तेव्हाच सगळीकडे त्यांचे फोटो ठेवून हार घातले आहेत ना? मी सुद्धा पाहिले टीव्ही वर न्यूज मध्ये। लोकांची एवढी गर्दी का असते? काय केले होते त्यांनी? हो हो सांगते। बाबासाहेब फार मोठे नेते होते। गरीब आणि दीनदुबळ्या जनतेचे त्यांनी जातीभेदावरती कार्य केले होते। मग त्यांचीच गोष्ट सांग ना दीदी। हो सांगते, परंतु ही कहाणी खूप मोठी आहे। तुम्हाला त्यावेळेची परिस्थिती माहित असणे आवश्यक आहे। 100 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। 100 वर्षांपूर्वीची गोष्ट? बाप रे। हो, पण गोष्ट समजून घ्यायला तुम्हाला लोक कसे राहत होते, काही लोकांना कसे वाईट वागवत होते ते कळलं पाहिजे ना। तर ऐका मुलांनो, बाबासाहेबांच्या जन्माच्या खूप आधी लोक 4 वर्ण म्हणजे 4 गटात विभागलेले होते। त्यातील पहिल्या स्तरावर होते ब्राह्मण, जे देव धर्मांची कामे करायचे व शिक्षण घ्यायचे। दुसऱ्या स्तरावर होते क्षत्रिय, हे युद्ध करणारे। व त्यानंतर तिसऱ्या स्तरावर वैश्य असत, ते व्यापार व्यवसाय करणारे होते। आणि चौथ्या स्तरावर शूद्र हा गट येत होता, त्यास अस्पृश्य, दलित किंवा महार असे म्हणत। शूद्र उरलेल्या खालच्या दर्जाची कामे करत असत। कष्टाची राबण्याची कामे ही त्यांच्या वाट्याला आली होती, इतर कोणीही करणार नाही। ही सर्व कामे शूद्र करायची। त्यामध्ये मेलेली जनावरे वाहून न्यावायची, त्या गावातील महिला वाहायचा, धनिकांच्या शेतामध्ये राबायचे, ही कामे करूनही त्यांना समाजात मान नव्हता, गावात स्थान नव्हते। शूद्रांची घरे गावाच्या एका टोकाला एका बाजूला असायची। रस्त्याने जाणाऱ्या शूद्राला कोणीही स्पर्श करायचे नाही। रस्त्याने दुसऱ्या वर्णाचे लोक जात असतील तर ह्याची सावली सुद्धा आपल्यावर पडणार नाही, इतके दूर ठेवायचे त्यांना। गळ्यात मडके व कमरेला झाडू असा त्यांचा वेश असायचा। देवळात प्रवेश नाही, शाळेत बाहेरून शिकायचे। विहिरीवर लांब उभे राहायचे, विहिरीला स्पर्श करायचे नाही। त्याचबरोबर शूद्राला उच्च जातीचे लोक वरून पाणी पाजायचे, भाकरी वरून हातात पिकायचे। त्याला पंक्तीत प्रवेश नव्हता व एखाद्या वेळेस आवाज उठवणाऱ्या व प्रतिकार करणाऱ्या शूद्राला मारहाण होत असे। हालाकीच्या व गरिबीच्या परिस्थितीत शिक्षण नाही, कुठलीही सोय नाही, काम करूनही सतत अपमान असे जीवन जगायचे हे शूद्र। अशाच एका शूद्र कुटुंबात 14 एप्रिल 1891 साली बाबासाहेबांचा जन्म झाला। मध्य प्रदेशातील महुगाव येते। महुगाव हे त्यांचे जन्मगाव आहे, पण त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे हे आहे। बाबासाहेबांचे पाळण्यातील नाव भीमराव, आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी। त्यांचे मूळ पूर्ण नाव होते भीमराव रामजी सतपाळ। शिक्षण घेत असताना त्यांच्या गुरुजींनी त्यांना स्वतःचे आडनाव दिले अंबावडेकर व त्याच नावाचे पुढे आंबेडकर झाले। बाबासाहेब म्हणजेच भीमराव हळूहळू वाढू लागले आणि या जगातील त्यांचा प्रवास सुरू झाला। मुलांनो, आतापर्यंत मी जे सांगितले त्यातील तुम्हाला काय काय कळाले सांगा बरं। मग आपण त्यांचा पुढचा जीवनक्रम पाहूया। मी सांगू दीदी, त्यावेळी लोक 4 गटात विभागलेले होते। त्यातील चौथ्या गटाला वाईट वागणूक मिळायची। त्यांना काय म्हणायचे? मी सांगू।
शिकवले तुम्ही। आता काही प्रश्नांची उत्तरे बरोबर आली तर चॉकलेट। बाबासाहेबांचे पाळण्यातील नाव काय? भीमराव। व्हेरी गुड, हे चॉकलेट तुला। त्यांच्या वडिलांचे नाव काय? रामजी। आणि आईचे नाव काय? तू सांग छोटू। भीमाई। गुड, हे घे तुझे चॉकलेट। पूर्ण नाव कोण सांगेल? तू सांग। भीमराव रामजी सतपाळ। आता आपण त्यांना कोणत्या नावाने ओळखतो? मी सांगते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अरे वा, आता त्यांचे जन्मगाव कोण सांगेल रे? मी सांगतो, महूगाव, राज्य मध्य प्रदेश। माझे चॉकलेट दे ना दीदी। आधी त्यांचे मूळ गाव सांगा। अंबावडे, जिल्हा रत्नागिरी। आता शेवटचा प्रश्न हा, त्यांची जन्मतारीख काय आहे? 14 एप्रिल 1891। अरे वा, बरीच माहिती कळाली हा तुम्हाला। आता आपण त्यांचा शिक्षण प्रवास पाहूया।